आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शालिनी जरा चहा पाठवून द्या बरं. हा काय तमाशा लावलाय शालिनी? अरे घरामध्ये पाय दाबून देणार मशीन आहे ना, हवा असेल ना तर मसाज करणारी बोलवा कोणीतरी घरामध्ये. हा काय नवीन प्रकार लावलाय तुम्ही? इतकं काय चिडायला झालं तुम्हाला? घरातल्या नोकराला काम सांगितलं तर कुठे बिघडलं? शालिनी माझं कशाला माझं तोंड उघडायला लावताय तुम्ही? कशाला स्वतःचा अपमान करून घेताय? आणि एक गोष्ट, हा मणी आपल्या घरातला नोकर नाहीये, तो माझं काम करणार आहे. फक्त घरातली कामं करण्यासाठी घरात नोकरांचा ताफा आहे ना, त्यांच्याकडनं काम करून घ्या तुम्ही. आणि म्हणे तू, अरे पार्टी ऑफिस मध्ये कामांचा ठीक पडलाय आणि तू इथे घरी काम काय करत बसलायस? किती मेसेज केले तुला, किती फोन केले, किती व्हिडिओ पाठवले. हे बघ, आज जे घडलंय ना ते शेवटचं, ह्याच्या पुढे ही असली थेर मी खपून घेणार नाही. आणि म्हणे स्टडी रूम मध्ये पुढच्या दौऱ्याबद्दल बोलायचंय. मला वाटलेलो माझ्यामुळे तिचं लग्न मोडलंय म्हणून ती रागवलीय माझ्यावर. पण मला आशा होती की एक ना एक दिवस ना तिचा राग निवळल. शेवटी रक्ताचं नातं ना आमचं, काळजाची माया, ओढ काही असते की नाही. पण नाही, ह्याच बहिणीनं त्यांनीच सरपंचासोबत माझ्या विरोधात कारस्थान रचलं. माझा तो विश्वासच बसत नाही या सगळ्यांवर. स्वानंदी स्वानंदी शांत हो, एवढा विचार नको करूस. आणि मला सांग, तेच बोलून तोच विचार करून काही होणार आहे का? या सरपंचानं गावाकडं आमचं जगणं नको नको केलं होतं. तो आम्हाला जिकडे दिसायचं ना तिकडनं आम्ही वाकडी वाट करून निघायचो. आमच्या घरातलं सगळं सामान रस्त्यावर काढून आमच्या डोक्यावरचं छप्परही लावून घेतलं होतं. पण हे सगळं तायडीला कसं कळलं नाही? कसं काय त्या सरपंचाच्या हातची बाहुली बनून माझ्या विरोधात तिनं कारस्थान रचलं? तिच्या काहीच डोक्यात नसेल आलं का कि बाबा आपण कुणाचं ऐकतोय, काय करतोय? एकदा सरासर विचार करण्याची कुवत संपली ना कि माणूस कसाही वागतो, मग त्याचं त्यालाच कळत नाही काय चूक आहे काय बरोबर आहे. आणि हेच झाले स्वानंदी तुझ्या बहिणीच्या बाबतीत. मणी सर होते ना म्हणून आमचं घर वाचलं, नाहीतर त्या सरपंचानं गाव सोडायची नामुष्की आणली होती. माझे काय कसले ग्रह फिरले कोणास ठाऊ, ज्यांना ज्यांना मी आपलं मानलं ना ती सगळी माणसं मला सोडून चालली, तायडी गेली. आणि आता मणी सर, कालपासून मी त्यांना इतके फोन करतीये, त्यांचा माझ्यावर कसला राग आहे कोणच ठाऊ. फोनच बंद करून ठेवलाय. माझी सख्खी बहीणच माझ्या जीवावर उठली. मी काय मनी सरांचं दुःख घेऊन बसली? माझच नशीब खराब आहे. सावित्रीबाई फुले हॉस्टेल कुठे आहे? ते तिकडे. साखरगाव. साखरगाव ओळखलं का? कोण? ए कार्तिके,
मी किसनराव भगवान दादा भुईर. नाही ओळखलं का सरपंच तुम्ही? अहो मी ओळखलंच नाही हो तुम्हाला. हे काय शेमग्याचं सोंग घेऊन आलात? ए वाढीव दाताचे जास्त बोलू नको, तुझ्यामुळेच करावं लागते. तू ते काम केलं नाही ना म्हणून हे असं तोंड लपून फिरावं लागते. लोकांनी ओळखू नये म्हणून हा मॅक ओव्हर केलाय. काय केलाय? मॅक ओव्हर केलाय. इंग्लिश तुला नाही करायचं ते. बरं ऐक, काम झालंय का? या कामाला एवढा चंबू गाबा घेऊन कुठे चालली? बस झालं हा सरपंच. हे बघा, मला त्या स्वानंदीला जेवढं काही करायचं होतं ना सगळं करून झालंय माझं. आता माझ्याकडे सगळे उपाय संपले. आज तर हॉस्टेलमध्ये सगळ्यांसमोर बोल बोल बोलली मला, म्हणे मी बहीण म्हणून घेण्याच्या लायकीची नाही. मग काय चुकीचं बोलले ते? कसली पातायंत्री बाई तू? मला सांग, सौताच्या पोटूच्या बहिणीसोबत असं कोणी वागत का? काय चुकीचं बोलली? मी पातायंत्री? हा आणि तुम्ही लय सार सुधारत ना? म्हणजे मी तुमच्या भल्यासाठी हे सगळं केलंय आणि तुम्ही मलाच पातायंत्री म्हणताय? वय ठीक आहे, माझी ना बदला घ्यायची सगळी हौस फिटली आहे, त्यामुळे आता पुढचं काय करायचंय ना तुमचं तुम्ही बघत बसा. हो का, तुमचं तुम्ही बघत बसा. आणि कसं बघायचं? ऐके कार्तिके, जे काय बघायचंय ना ते तू बघायचं. नाही काय तू म्हणती तसं, समजा त्या बाळाला या जगात येऊ दिलं आणि ते बाळ या जगात आल्यानंतर त्या स्वानंदीनं माझी पोलिसात कंप्लेंट केली, मी कुठे बी लपलो ना तरी पोलीस मला शोधून काढतील आणि जेलमध्ये टाकतील. आता मला सांग, मला जेलमध्ये टाकल्यावर माझ्याशी लगीन करून तुझा काय फायदा? काय गावात जर तोंड वर करून मिरवायचं असेल ना तर तुला माझ्याशी लगीन करावंच लागेल. नाही दुसरा पर्यायच नाही ना तुझ्याकडं. म्हणून ते बाळ या जगात आल्यानंतर जितका धोका मला आहे ना त्याहून जास्त धोका तुला आहे. येते का ध्यानात? हा लागतात का गणित? हाय जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना असं झालंय. काय मी कळत नाही काय करू तर. तस नाही, तुझी मन चुकली आला राग आणि भीक माग अशी अवस्था झाली तुझी. पण कार्तिके नुसता राग येऊन काय फायदा आहे ग, त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. काय बी झालं ना तरी ते बाळ या जगात येता का म्हणे ध्यानात ठेव. हो पण कसं, तुम्ही बघताय ना सगळे प्रयत्न करून झालेत. आता सगळे झालं, हळू बोल. तुला त्या स्वानंदी जवळ जाता येत नसेल ना, जी माणसं तिच्या जवळ आहेत ना त्यांच्या जवळ जा. काय बी कर पण ते बाळ या जगात येता का म्हणे येतय ना ध्यानात. तुला त्या बाळाचा जीव घ्यावाच लागेल. मणी, आपल्याला आता रॅपिड दौरा आखायला हवाय. शेवटच्या संपर्क सभा ज्या आहेत त्या आपल्याला आयोजित करायला हव्या. गावागावातल्या गल्लीतल्या प्रत्येक घरातल्या मतदारापर्यंत आपल्याला पोहोचायला हवंय. काम खूप आहे पण वेळ कमी आहे. आता लवकरात लवकर प्लॅन करायला लागतो. साहेब मी एक काम करतो ना, तुम्ही कुठे कुठे जाणं गरजेचं आहे ते ठरवतो आणि जिथे शक्य नाहीये तिथे आपल्या कार्यकर्त्यांना पाठवतो. तसं एक ऑनलाईन मीटिंग घेतो आणि त्यांना काय करायचंय काय बोलायचंय हे समजावून सांगतो. आणि साहेब जिथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकत नाही तिथे आपण व्हिडिओ कॉलद्वारे त्या मतदारांशी संपर्क साधू शकतो. साहेब मला फक्त आज रात्रीची वेळ द्या, मी उद्या सकाळी हा सगळा प्लॅन बनवतो आणि तुमच्याकडे देतो. साहेब बाहेर पत्रकार आलेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. मी येतो, सांग जा. लवकर लवकर प्लॅनिंगला सुरुवात कर आणि मी पत्रकारांना भेटून यायच्या आत तू एक
कच्चा आराखडा तयार करा. हो मी येतो. खात्री आहे का की ह्यावेळेस तुमच्या उमेदवारांना भरघोस मत मिळतील? कारण विरोधकांनी आता वैयक्तिक शेरेबाजी सुरू केलेली आहे. कसं आहे ना, ज्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही कामं नाही येत ना, ती अशी वृत्ती दाखवतात. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आमचा भर विकास कामांवर असतो आणि म्हणून आम्हाला मतांची चिंता नसते. स्वानंदी आयुष्यात ही वेळेला असं वाटलं नव्हतं. साधा एक फोन करणंही कठीण झालं. काय होणार आहे, एक फोन करून कशात विचारलं तर? इतका मोठा गुन्हा घडणार आहे का माझ्या हातून? सर, पण तुमच्या घरातल्या पर्सनल गोष्टी सुद्धा. त्याविषयी आम्हाला काहीही उत्तर द्यायचं नाहीये. विकास कामांच्या विषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाहीतर निघा. सरपदार साहेब, एक शेवटचा प्रश्न. काय? सुजित सरपदार आणि मणी यांचं पुढे काय होणार? म्हणजे तुमचा राजकीय वारसदार नक्की सरपदार सर. सर सर मणी, सगळा प्लॅन तयार झाला का? आपल्याकडे अजिबात वेळ नाही आहे. तू आधीच घर आणि पार्टी सोडून गेलास, त्यातच आपला खूप वेळ गेला. आता आपल्याला अजिबातही उसंत नाहीये. मणी, तू अजूनही मला हॉस्टेलमध्ये अडकलेला दिसतोस. नाही नाही साहेब, असं काही नाही आहे. साहेब, मला फक्त त्यांना फोन करून सांगायचं आहे की मी हॉस्टेल कायमचं सोडलंय. मला फक्त निरोप घ्यायचा आहे त्यांचा. त्यांना काय साध्य होणार आहे? तू हॉस्टेलवर कायमचं राहायला थोडीच गेला होतास. एक ना एक दिवस तू परत जाणारच होतास, याची त्यांना कल्पना असेलच. हो, पण का तुला स्पेसिफिक कोणाशी बोलायचं होता? हो, स्वानंदी सोबत. साहेब, खरंच त्यांना आता माझी गरज आहे. आणि मी इथून पुढे हॉस्टेलला परत येणार नाहीये हे कळणं त्या डिझर्व करतात. नाही, मला सांग, त्यानं काय साध्य होणार आहे? तू परत कधीच जाणार नाहीयेस हे समजल्यानंतर तिला दुःखच होईल. आणि ज्या गोष्टीमुळे तिला दुःख होईल ती गोष्ट मुद्दामून सांगण्यात काय शहाणपण आहे? आणि तिला जर दुःख झालं तर तुलाही दुःख होईल, बरोबर ना? या उलट समजा तू सांगितलं नाहीस तर ती एका आशेवर राहील. आणि ती त्या आशेवर कसा का होईना, पण तिचा ती मार्ग शोधेल. आणि तिला तिचा मार्ग शोधावाच लागेल. म्हणे प्रत्येकाची आपली एक वाट असते ज्याची त्यानं ती चालावीच लागते. नियतीनं ठरवलेली ती वाट असते, म्हणून त्यावर चालल्या वाचून गत्यंतर नाही. तुलाही आणि तिलाही, कोणालाही हे चुकलेलं नाहीये. नियतीनं तुझी वाट ठरवलेली आहे, तिच्याकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा तुला सोडाव्या लागतील. म्हणे तू तिला कॉन्टॅक्ट करणं बरोबर नाही आहे. आणि मी तुला जो फोन दिलाय ना, त्याच्यामध्ये स्वानंदीचा नंबर आहे, पण तो मी ब्लॉक केलाय. तू अनब्लॉक करू शकतोस, पण तू करणार नाहीस याची मला खात्री आहे. काय ना मणी,
माझं वागणं तुला खलनायकासारखं वाटू शकेल, पण तुला तो तसा मोबाईल देण्यामागे काही कारण आहे. ह्या फोनवरून तू फक्त मलाच फोन करू शकशील. तुला जर कोणाशी बोलायचं असेल तर माझ्या फोनवरनं बोल. अगेन फोन घे, बोल. आणखीन किती दिवस अशी रडत बसणारेस? तुझी माणसं तुला सोडून गेली याचं दुःख आणखीन किती दिवस करत बसणारेस तू? ज्यांना जायचं होतं ते गेले, त्यांची साथ आपल्या नशिबात इतकीच होती असं समजायचं आणि चालत राहायचं. ह्या जगात कुणी कोणाचं नसतं आणि म्हणून आपण जगणं नाही सोडायचं. तुला किती कामं करायची आहेत अजून. तुला तुझ्या गुन्हेगाराला शोधायचंय, त्याला शिक्षा करायची. तो जो उधळ माथ्याने बाहेर फिरतोय ना, तुझ्या बहिणीची साथ घेऊन तो तुला मारण्याचा प्लॅन करतोय ना, का करतोय हे? कशी हिंमत झाली त्याची? कारण त्याला असं वाटतंय की तू हातपाय गाळलेस, तू हिंमत हरलीयस आणि म्हणून त्याची हिंमत वाटली. कळतंय तुला स्वानंदी? उठ स्वानंदी, उठ. हो स्वानंदी, मॅम बरोबर बोलताय. काहीतरी करायला हवं. वी नीड टू डू समथिंग. काय करू शकतो आपण? जे करता येत होत ते केलं की पण काय लागलं हाताला? काहीच नाही. तरी विचार केला स्वानंदी, सगळं सोड आणि आपल्या माणसांसोबत आनंदी राहा. पण नाही, नशिबानं नुसती थट्टा मांडली आहे माझी. असे हात पाय घालून कसं होईल स्वानंदी? नव्याने तपास सुरू कर, काहीतरी सापडेल. आपण तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा करू शकतो. शिक्षा कशी द्यायची मॅडम शिक्षा? आपण पोलिसात जायचं. पोलिसात नको, नको मॅडम, पोलिसात नको. आधीच पोलिसांचा अनुभव आलाय, अब्रूच्या वाट्यावर यायची. आणि चार लोकांना माहिती असलेली गोष्ट बाकीच्यांना बी कळायची. नाही, खरंच पोलिसात नको. आणि पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्यात हिंमत बी नाहीये. तुला हिंमत करावी लागेल स्वानंद. तुला न्याय हवा असेल तर तुला हिंमत करावी लागेल स्वानंदी. या देशात न्याय व्यवस्था आहे, विश्वास ठेव त्याच्यावर. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. विचारू दे, ज्यांना कोणाला वाह्यात प्रश्न विचारायचे आहेत ना, विचारू दे. हो पण मॅडम, मी पोलिसांना काय सांगणार? आणि त्यांनी जर का विचारलं आता इतक्या उशिरा कसं काय येत आहे, तर काय उत्तर द्यायचं? स्वानंदी उसकी फिकर तू मत कर, मैं तुझे सब समझाऊंगी. स्वानंदी इतना आसान नहीं होता एक लड़की के लिए कि उस पर जबरदस्ती हो गई हो और बात सबके सामने आ गई. स्वानंदी तू हिम्मत रख. देख, लोग तो लड़कियों पर ही उंगली उठाएंगे, लेकिन तू डर मत. एक बात समझ ले, तू जो ये हिम्मत कर रही है ना, उससे कहीं पीड़िताओं को हिम्मत मिलेगी. हो स्वानंदी. आणि आता आपण ही लढाई अजून हिमतीने लढायची, अजिबात मागे नाही हटायचा. आणि तू घाबरू नकोस, आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. कल को ये केस कोर्ट में जाएगी,
लेकिन तू डर मत, मेरे पहचान के एक वकील है, हम सब उनसे बात करेंगे। तू विश्वास रख। हो, आणि ही केस मीडियाचा सतत चर्चेत राहून मीडियाचा कसा तुला सपोर्ट मिळेल ह्याची जबाबदारी माझी। आणि काही महिला संस्थांमध्ये माझी चांगली ओळख आहे, मी बोलेन त्यांच्याशी, ते देतील आपल्याला पाठिंबा। आणि वेळ पडली ना तर तुझी ही आई तुझ्यासमोर ढाल बनून उभी राहील। तुझ्या विरोधात जे जे उभे आहेत ना त्या सगळ्यांना मी एकटी पुरी पडेन। वचन देते तुला, मी तुला एकटी पडू देणार नाही। केस लढायला तयार आहे।